अयोध्यामध्ये राम मंदिर पूर्णत्वाला जाऊन रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 तारखेला होत आहे. निश्चितपणानं या देशामध्ये रामराज्य यावं हे गावगाड्यातल्या प्रत्येक मायमौलीच्या मुखामध्ये असतं. आणि प्रभू रामचंद्राचा वनवास संपवण्याचं काम, ते जरी वनवास संपून आले असले तरी खऱ्या अर्थानं काही लोकांनी त्यांना वनवासामध्ये ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला होता, परंतु त्या वनवासातून बाहेर काढण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनीच केलेलं आहे. त्यामुळं आज काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ सुटलेलं आहे. निश्चितपणानं मी सांगेन की आमच्या धर्म विद्यापीठाचे काही शंकराचार्य यांनीही काही बहिष्कार घातलाय असं मला समजलं, परंतु मला वाटतं की शंकराचार्य यांनी धार्मिकता, धर्म, संस्कृती याच्यावर मार्गदर्शन करावं, कारण रामाचं मंदिर उभा राहत आहे हे नरेंद्र मोदींच्या मुळच उभा राहत आहे हे कदापिही नाकारून चालणार नाही. आणि राम हा क्षत्रिय होता, राम हा लढाऊ होता, आणि म्हणून लढाऊ बाणा दाखवूनच नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थानं राम जन्मभूमीवरती भव्य दिव्य रामाचं मंदिर या ठिकाणी उभा करून आम्ही रामराज्य आणत आहोत, अशी असा एक संदेश या देशातल्या जनतेला दिलेला आहे.